मानवनिर्मित पदार्थाविषयी बघूया. मुलींना सगळ्यात जास्त काय आवडते? तर मुलींना आरसा बघायला सगळ्यात जास्त आवडतो. आरसा हा काचेपासून बनलेला असतो. तसेच आपल्या दैनंदिन वापरात आपण काचेपासून बनलेल्या विविध वस्तू बघतो. आता आपण बघूया की काचेची निर्मिती कशी झाली. काही फिनिशियन व्यापारी हे वाळवंटामध्ये स्वयंपाक करत होते. ते रेतीवर स्वयंपाक करत असताना त्यांनी त्या भांड्याला चुन्याच्या दगडाचा आधार दिला आणि त्यांचा स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी ते भांडे रेतीवरून खाली उतरवले असता तिथे एक पारदर्शक पदार्थ तयार झालेला दिसला. तो पारदर्शक पदार्थ म्हणजेच त्यांनी काच असेल असा अंदाज लावला. तो पारदर्शक पदार्थ चुनखडी आणि रेती म्हणजेच सिलिका यापासून तयार झाला असेल असा तर्क त्या व्यापाऱ्यांनी लावला. यावरूनच काच निर्मिती कशी करायची ही प्रक्रिया विकसित झाली. काच म्हणजेच सिलिका आणि सिलिकेट्स यांचे मिश्रण किंवा या घटकांपासून बनलेल्या पदार्थाला आपण काच असे म्हणू. काच हा अस्फटिकी टन पण ठिसूळ असा घन पदार्थ आहे. आता काचामध्ये जे विविध पदार्थ असतात जसे की सिलिका, सिलिका म्हणजेच SiO2, त्यालाच आपण रेती किंवा वाळू असे संबोधतो. काचामध्ये असणाऱ्या सिलिका आणि सिलिकेट्सचे आणि जे इतर घटकांचे प्रमाण असते त्या प्रमाणावरून आपण काचेचे विविध प्रकार सांगू शकतो. जसे सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच, सिलिकेट काच आणि अल्कली काच हे काचाचे विविध प्रकार आहेत.